ढोणेवाडीतील रावसाहेब माळी कुटुंबाने देशी गाईचे केले डोहा जेवण. 250 लोकांना अन्नदानाचा उपक्रम. ढोणेवाडी. ढोणेवाडी तालुका निपाणी येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब व मारुती शिवाजी माळी या दोन बंधूंनी आपल्या देशी गाईचा डोहा जेवण कार्यक्रम साजरा करून 250 लोकांना अन्नदानाचा उपक्रम राबवला आहे. माळी कुटुंबाने साजरा केलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे नागरिकांच्या मधून कौतुक केले जात आहे. रावसाहेब व मारुती माळी या बंधूंचा शेती हा व्यवसाय आहे. जनावरे पाळणे हा जोडधंदा असून त्यामध्ये एक देशी गाय पाळली आहे. गाय गाभण गेल्याने त्या गायीचा 7व्या महिन्यात डोहाळे जेवण साजरे करण्याचा माळी कुटुंबाने संकल्प केला. अनेक नातेवाईक मित्रमंडळी पाहुणे यांना आमंत्रित केले. कोणी शिदोरी तर कोणी आहेर व ओटी भरणीचे साहित्य आणले. सकाळी गायीची पूजा व ओटी भरणी सुहासनीच्या हस्ते करण्यात आली. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस माणुसकीच्या शोधात असतानाच मुक्या प्राण्यांच्या वर जीवापाड प्रेम करणारे काही माणसे विरळ आहेत. पण माळी बंधूंनी गायीचे मोठ्या उत्साहात डोहा जेवण साजरे करून आपल्या पाळलेल्या गायीवर अतूट माया व्यक्त केली आहे. यानिमित्त माळी बंधूंनी 250 लोकांना जेवण घालून डोहा जेवण साजरे केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. यावेळी बोलताना रावसाहेब माळी म्हणाले की आम्ही पाळलेल्या देशी गायीवर अतूट मायेमुळे हा डोहा जेवण साजरा करून अन्नदान करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. गायी म्हणजे 33 कोटी देव आहे. त्यासाठी आम्ही एक संकल्पना म्हणून आम्ही एक गाईचा कार्यक्रम आम्ही ओटी भरणीचा केलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी घरातल्या सगळ्या सहकार्याने आम्ही कार्यक्रम योजलेला आहे.